मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकीजवळ आता बेडरूममध्ये सर्वजण बसलेले असतात पिंकी आता त्या गोष्टीचा खूप विचार करत असते ती म्हणते मला असं वाटतंय मला कुणीतरी धक्का दिला हे ऐकतात सर्वांना खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी सर्वजण तिला विचारू लागतात नक्की काय म्हणायचं आहे तुला पिंकी आता म्हणते नाही मला असं वाटतं की माझा तोलच गेला आहे आता पिंकी शब्दांची जुळवाजुळव करत असते म्हणून युवराज म्हणतो ते सर्व राहू द्यात अहो मला असं जुल वाटतंय की कुणीतरी मुद्दामच हे सगळं काही केलं आहे कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का अहो तुम्हाला आईसाहेबांनी हे रवत करायला सांगणं त्याचबरोबर हा नुसता योगायोग असू शकत नाही हे कुणीतरी प्लॅन केलेलं आहे मी आता या गोष्टीचा आईसाहेबांना जाब विचारणारच आहे असं रागत तो म्हणतो त्यावेळी आता पिंकी म्हणते तुम्ही त्रास करून घेऊन नका मला असं वाटत नाही की आईसाहेबांनी हे सगळं काही केलं असेल तुम्ही उगीच सासूबाईंवर हा आरोप करूच नका आता चित्रा म्हणते आहे युवराज भाऊजी तुमचं कारण मी तिकडे आईसाहेबांना पाहिलं होतं असं म्हणून ती सत्याला विचारते मी तुम्हाला सांगितलं होतं ना हो आईसाहेब तिकडे आहेत तेव्हा सत्य म्हणतो हो सांगितलं होतं पण त्या आईसाहेब आहेत असं कशावरून आता युवराजला खूप राग येतो तो म्हणतो आता मी आईसाहेबांना जा विचारणारच आहे छबी म्हणते अरे मला असं वाटतं की आईने हे काम केलं नसेल कारण आई ही दिवसभर घरीच होती पिंकी देखील युवराजला समजावू लागते की सासूबाई माझ्या जीवावर कधीच उठणार नाहीत त्यांना जर मला मारायचंच होतं तर त्यांनी अगोदरच मारलं असतं सासूबाईंना कोणी फसवत तर नसेल ना युवराज म्हणतो ते काहीही असो मला जा विचारायचाच आहे त्यावेळी पिंकी म्हणते असं करू नका अहो बिग टॉल बाई त्याचबरोबर सत्यदादा आपल्या मदतीसाठी आलेच होते ना आता पिंकी तो विषय टाळण्याचा प्रयत्न करते युवराज म्हणतो जाऊ द्या काय जाऊ द्या सारखं आपलं जाऊ द्या असं म्हणायचं आणि विषय टाळायचा पण आता छबी विचारू लागते चित्रावहिनी तू अचानक तिथे कशी गेली त्यावेळी सत्या म्हणतो चित्रावलासुद्धा तेरवत करायचं होतं म्हणूनच ती मला तिकडे घेऊन गेली तेव्हा युवराज म्हणतो बरं झालं सत्या तू तिकडे आला नाही तर आमच्या दोघांना काही झालं असताना तरीही कुणाला काही समजलं नसतं छबी म्हणते युवराज तो विषय आता सोडून दे असं म्हणून ती पिंकी आणि चित्राला सांगते की संध्याकाळी आता नऊ कुमारिकांचं ते रथ पूर्ण करा तेव्हा ठीक आहे असं त्या दोघी म्हणतात त्यानंतर आता नऊ कुमारिकांना बोलवण्यात येतं चित्रा आणि त्याचबरोबर पिंकी या दोघीही मिळून कुमारिकांचं पूजन करतात त्यांचे पाय धुत त्यांचं छान प्रकारे औक्षण सुद्धा करतात तर सुरेखा आणि सुशिला या दोघींचा चेहरा मात्र पडलेला असतो कारण त्यांचा प्लॅन आता त्यांच्याच अंगलट आलेला असतो त्यानंतर त्या नऊ कुमारिका जेऊ लागतात तेव्हा पिंकी कौतुकाने त्यांच्याकडे पाहू लागते चित्रा देखील अगदी मनापासून त्यांचं सर्व काही करत असते तर पिंकीचं लक्ष आता सुरेखा आणि सुशिलाकडे जातं तर त्या दोघीही एकमेकींना आता सारख्या खुनावत असतात आणि गालातल्या गालात हसू लागतात तेव्हा पिंकीला स्पष्टपणे जाणवतं की या दोघींची आता एकी झाली आहे त्या त्यामुळे तिला धक्का बसतो तेवढ्यातच छबी आता पिंकीला आवाज देते त्यामुळे तिच्याकडे जाते तर त्या कुमारिकांचं जेवण होतं सर्वजणी आपापल्या घरी जातात त्यावेळी पिंकी आता सगळी आवरावर करत असते मग नेमकं त्याचवेळी पिंकीचा पाय आता तिच्या साडीमध्येच अडकतो ती जोरात ओरडते त्यामुळे घरातील सर्वजण धावत तिच्या मदतीला येतात आणि काय झालं असं विचारतात छबी चेक करते तर पिंकीला आता खूप ताप भरलेला असतो त्यामुळे युवराज आता पटकन खुर्ची घेतो आणि तिला बसायला सांगतो आता पिंकीच्या अंगात अजिबात जीव नसतो ताकद पण नसते त्यामुळे पिंकी अगदी शांत बसून घेते सर्वांना तिची खूप काळजी वाटते तेवढ्यातच सुरेखा पुढे येते आणि म्हणते बापरे पिंकीला कोणी ढकललं असेल विहिरीत बिचारीच्या अंगात अजिबात ताकद राहिली नाही अगं ताईडे तू सुद्धा ना एवढं कठीण रोत तिला कशाला करायला सांगायचं असं म्हणून सुरेखा आता सुशिलाला सर्वांसमोर तोंडावर पाडते त्यावेळी सुशिला म्हणते म्हणजे तुला म्हणायचंय काय सुरेखा माझ्यामुळे हे सगळं काही झालंय का आणि तुला कोणी सांगितलं मध्ये मध्ये चोंबडेपणा करायला असं सुशिला रागातच म्हणते त्यावेळी सुरेखा म्हणते अगं तसं नाही ग पण बघ ना ह्या विचारीला किती ताप भरलाय आणि कोण्या मेलीने हिला ढकललं असेल काय माहीत आता पिंकी लगेच सुरेखाकडे पाहते आणि तिच्या बोलण्याचा विचार करत असते आता पिंकी लगेच सुरेखाचा शब्द उचलून धरते आणि म्हणते ढकलणारी मेली होती हे तुम्हाला कसं माहीत नाही म्हणजे कुणीतरी मेला सुद्धा असू शकतो ना असं पिंकी तिला शब्दात पकडते आता सुरेखा पूर्णपणे घाबरून जाते सुशीला देखील मग आता पिंकी विचारते अहो बाई होती हे कशावरून ना पुरुष सुद्धा असू शकतो ना ढकलणारा आता घरातील सर्वजण लगेच सुशीला आणि सुरेखाकडे पाहू लागतात पुढे आता युवराज म्हणतो हे सगळं काही तुमचंच प्लॅनिंग होतं आता सुरेखा पूर्णपणे घाबरते युवराज लगेच त्याच्या आईकडे पाहतो त्यावेळी आता सुशीला रागातच म्हणते तुला लाज वाटत नाही का रे आईवर तू संशय घेतोस त्यावेळी सुरेखा देखील म्हणते अरे तुला काही वाटतं की नाही आणि कशावरून मी केलंय रे तेव्हा आता युवराज म्हणतो काय केलं आणि कसं केलं हे मी तुम्हाला आता चांगलंच सांगू शकतो आता युवराज कुणाला बोलू देत नाही तो सुरेखा आणि सुशिलालाच वेठीस धरत असतो त्यावेळी सुरेखा म्हणते अरे तुला लाज वाटत नाही का आईवर तू आरोप करतोस परंतु हे पाप तू कुठे फेडशील तर आता चित्रा म्हणते आई साहेब मी तुम्हाला त्या विहिरीजवळ पाहिलं होतं तेव्हा आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तर सुशिला म्हणते ए जरा तू तोंड सांभाळून बोल नाही तर थोबाड फोडेन तेव्हा युवराज म्हणतो आई साहेब तुम्ही असं का करताय त्यांच्यावर का ओरडताय सुशीला म्हणते म्हणजे तुलाही असंच वाटतंय का मी तुझ्या बायकोला विहिरीत ढकलले त्यावेळी आता युवराज म्हणतो की आम्ही जीव घेणारी माणसं नाही आहोत आम्ही जीवाला जीव देणारी माणसं आहोत तेव्हा तू असा आरोप करतोस त्यापेक्षा मी मेलेली बरी असं म्हणून सुशिला आता चक्करच येण्याचं नाटक करते त्यावेळी छबी पटकन तिला पकडते आणि म्हणते आई तू शांत राहा जरा तेव्हा सुशिला म्हणते बघ ना मग तो कसा आरोप करतो युवराज म्हणतो या गोष्टीचा मला छडा लावायचा आहे असं म्हणून तो सर्वांचे मोबाईल आता ट्रेस करणार असतो सुशिला आता लगेच स्वतःचा मोबाईल देऊ लागते आणि म्हणते तुला जे लोकेशन ट्रेस करायचं आहे ना ते करू शकतो सुरेखा आता प्रचंड घाबरते अरे नाही, नाही मी कशाला माझा मोबाईल तुमच्याकडे देऊ हा मोबाईलच देऊ शकत नाही असं ती म्हणते तेव्हा सर्वांना तिच्यावर डाऊट येतो देखील त्या गोष्टीचा विचार करू लागते की नक्कीच खरच म्हणता येत ना ते बरोबर आहे गडबड आहे म्हटल्यावर आहे असं ती ती आता आता मनातल्या मनात म्हणत असते तेव्हा तिला सर्व प्रसंग लागतात जोरात की, की शांत सर्वांनी तेव्हा सर्वांनाच आता खूप टेन्शन येतं त्यानंतर सुशिला आणि सुरेखा या दोघीही आता एका अडगळीच्या खोलीत येतात तेव्हा ते सुशिला म्हणते काय घाटवाडीच्या मुळीच्या प्रकरणामध्ये तुझा डाउ नाव आहे की मला अडकवण्याचा तुझी चाल मला आता समजली तुला असं भासवून द्यायचे का तिच्या खुनाचा प्रयत्न मी केला आहे तेव्हा सुरेखा आता खूप घाबरते आता सुशिलाला आपल्यावर संशय येईल या विचाराने सुरेखा लगेच आपली शब्दांची फिरवा फिरवू करते आणि म्हणते मला तर असं वाटतं तायडे आपण काही दिवस गप्प राहिलेलंच बरं त्या पिंकी आणि युवराज त्याचबरोबर घरातील सगळ्यांना संशय येईल आपल्या दोघींची एकजूट झाली आहे आपण काय करू आता रंगपंचमी येणार आहे ना मग त्या पिंकीची रंगपंचमी रक्तरंजित करू आता हे ऐकता सुशिलाला खूप मोठा धक्का बसतो ती आता सुरेखाकडे पाहतच राहते इकडे पिंकी आता रूम मध्ये आलेली असते ती म्हणते की धनी तुम्ही कुठे आहात असं म्हणून ती बाथरूम मध्ये वगैरे युवराजला शोधत असते पण युवराज तेथे कुठेही नसतो ती म्हणते यांना मुंबईला जायचं आहे रात्रीची गाडी आहे असं म्हणतायत तेवढ्यातच युवराज तेथे येतो आणि पिंकीला रंग लावतो ती खूपच खुश होते आणि म्हणते की अहो रंगपंचमी उद्या आहे ना पण धनी त्यावेळी आता युवराज म्हणतो मी उद्या मुंबईला जाणार म्हणून रंगपंचमी आजच मी साजरी करतोय आता पिंकी ही लगेच आरशाजवळ जाऊन उभी राहते खाते आणि स्वतःच्या गालाला लावलेला रंग आता हातावर घेते आणि म्हणते मलाही तुम्हाला रंग लावायचा आहे युवराज म्हणतो मग लावा की रंग असं म्हणून दोघेही खूप रोमँटिक होतात युवराज आता पिंकीच्या गालावरचा रंग स्वतःच्या गालाला लावून घेतो पिंकी आता खूप लाजत असते आता दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि खूप खुश असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुरेखा सुशिलाला प्लॅन सांगत असते उद्या रंगपंचमी आहे युवराज मुंबईला जाणार आहे आणि तो गेल्यानंतर मी पिंकीला लगेच भांग पाजणार आणि मग तू युवराजच्या रूममध्ये पिंकीला घेऊन जायचं आहेस पुढे काय करायचं हे मी तुला सांगते तर उद्याची रंगपंचमी आता रक्तरंजित रंगपंचमी होणार का असं संग्राम आता सुरेखाला विचारतो तेव्हा सुरेखा हो असं म्हणते मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा